सांगली जिल्ह्यातून द्राक्ष आणि डाळिंब निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यास दुबईतील कंपनीने तब्बल 1,36,00,000 गंडा घातला आहे। या प्रकरणी दुबईतील कंपनीच्या 2 मालकांसह मुंबईमधील 2 कर्मचाऱ्यांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दुबईतील ओपीसी फूड ट्रस्ट ट्रेडिंग या कंपनीचा मालक मोहम्मद फारूक बद्र अहमद जुमा हुसेन राहणार दुबई या दोघांसह मुंबईतील व्यवस्थापक दिलीप जोशी, व्यवस्थापक माजिद जलाल, अर्थसहाय्य प्रमुख मंगेश गांगुर्डे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। पौर्णिमा विजय पाटील वयवर्ष 42 यांनी फिर्याद दिली। फिर्यादी पाटील यांनी फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर कंपनीची सारी माहिती घेतली। त्यावेळी वेळोवेळी नवीन कंपनी तयार करून व्यापाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले। तसेच मुंबईतील कार्यालयास भेट दिली असता तेथील कर्मचारी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक असल्याचे समोर आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। सांगलीतील पीव्हीआयपी एक्सपोर्ट कंपनीचे संचालिका पौर्णिमा विजय पाटील ह्या कंपनीच्या माध्यमातून द्राक्षे, डाळिंबे, नारळ यांची विक्री करत होते। तरी त्यांना दुबई स्थित ओपीसी फूडस्टॉप या कंपनी जी आहे त्या कंपनीचे संचालक आणि इतर मॅनेजर वर्ग त्यामध्ये माजिद कंपनीचे मालक आहेत ओपीसी फूडस्टॉपचे मोहम्मद फारूक बद्र अहमद जुमा हुसेन दिलीप जोशी आणि मॅनेजर माजिद जलाल आणि त्याचे कंपनीचे जे मार्केटिंग आहेत करणारे मंगेश गांगुर्डे यांनी कंपनीची अंदाजे 1,57,00,000 रुपयाची फसवणूक केलेली आहे। ज्या संचालिका पौर्णिमा पाटील यांची जी कंपनी आहे पीव्हीआयपी या कंपनी सांगलीतून द्राक्षे आणि डाळिंबे त्यांना पाठवलेले आहेत। अंदाजे 1.5 वर्षापासून त्यांना कुठल्याही प्रकारे पेमेंट रिटर्न केलेलं नाही। तर त्या अनुषंगाने हे दुबई स्थित जी कंपनी आहे ओपीसी फूडस्टॉप या कंपनीच्या संचालकाविरोधात विश्रामबाग फाउंडेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे फसवणुकीचा आणि तपास सखोल सुरू आहे। किती लोक त्यामध्ये मुंबईचे काही लोक आहेत का? यामध्ये टोटल 5 लोकांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यापैकी 3 लोक दुबई स्थितमधले आहेत आणि 2 लोक मुंबईचे आहेत।